लिए अखिल भारतीय गोंधारी समाज संगठना द्वारा रेलवे स्टॉपेज पूर्ववत शुरू करने की मांग को लेकर धरने आंदोलन शुरू किया गया। हिंगनघाट शहर के अखिल भारतीय गोंधारी समाज संगठना द्वारा शहर में रेलवे स्टॉपेज पूर्ववत शुरू करने की मांग के लिए नितेश नवरखेले व श्याम इड़पवार के नेतृत्व में उप विभागीय कार्यालय के सामने धरने आंदोलन के माध्यम से मांग की जा रही है। कोरोना संकट से शहर के बंद किए रेलवे स्टॉपेज पूर्ववत शुरू किए जाए, उसी प्रकार बिजली कनेक्शन काटे गए नागरिकों को 20% रकम लेकर विद्युत कनेक्शन बहाल किए जाने की मांग की गई। उन्हें बाकी बची रकम को 2 हफ्ते में देने की सुविधा भी मांगी गई। कोरोना संकट को देखते अकालग्रस्त किसानों को विद्युत कर में माफी देने की मांग भी की गई। इन विभिन्न मांगों का ज्ञापन उप विभागीय अधिकारियों को इस धरने आंदोलन के दरमियान दिया गया है। अविनाश नवरखेले, समाज सेवक, अखिल भारतीय गोंधारी समाज संघटनेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभागाचे। असा आहे, 19 महिन्यापासून आपल्या इथे कोरोना काळामुळं रेल्वेचे स्टॉपेज बंद झालेले होते, त्यामुळं आपल्या इथे शांभव येळपवार, समाजसेवक शांभव येळपवार यांनी आंदोलनाद्वारे धरणे आंदोलन केले होते। त्यावेळेस आपल्या खासदार साहेबांनी त्यांना 5व्या दिवशी एक लेखी पत्र देऊन त्यांचं आंदोलन समाप्त करण्यास सांगितले होते आणि रेल्वेचे स्टॉपेज होणार इथे नक्की असं सांगितलं होतं। तर त्यामुळं हे सर्व काही आतापर्यंत 19 महिने याच्या अगोदर 9 महिन्याअगोदर शांभवनं केलेले होतं आंदोलन, त्यात जे लेखी दिले होते त्यांनी, तर त्याच्यामध्ये स्टॉपेज झाल्या नाहीमुळं आणखी 19 महिन्यानंतर म्हणजे 9 महिने त्याच्यानंतर अगोदर 10 महिन्यानंतर केले होतं। आज तीन मुद्दे, 3 मागण्या आहे आमच्यावाल्या। 3 मागण्यापैकी पहिली मागणी आमची अशी आहे की हिंगणघाट रेल्वे स्टेशन येथे मागील 19 महिन्यापासून रेल्वेचा स्टॉपेज नसल्यामुळे तिच्या येथील नागरिकांना, अपडाऊन करणाऱ्यांना, विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे आम्ही हे आंदोलन उभे केलेलं आहे। यापूर्वी 9 महिन्यापूर्वी आम्ही हेच मुद्दा घेऊन आंदोलन केलं होतं, तर माननीय खासदार साहेब यांनी आम्हाला पत्र दिले होते, त्या पत्राला 9 महिने झाले। 9 महिन्यामध्ये एक बाळ जन्माला येतो, परंतु आतापर्यंत त्याला वाचा फोडली नाही त्या प्रश्नाला, आणि त्यामुळे आम्हाला पुन्हा आंदोलन करावं लागत आहे। आणि दुसरं म्हणजे 30% रक्कम भरून बाकी उरलेली 70% रक्कम त्यांना किस्तीमध्ये भरण्याची मुभा द्यावी विद्युत पुरवठाखंड झाल्या लोकांना। आणि तिसरी गोष्ट जी आहे, जी हालाकीची परिस्थिती भोगत आहे, अतिवृष्टी झालेली आहे, असे जे कास्तकार आहे बिचारे गरीब, त्या कास्तकारांना त्यांचं विद्युत कर माफ करण्यात यावी अशी आमची मागणी आहे, आणि याकरिता आम्ही आंदोलन केलेलं आहे। आणि या मागण्यासोबत मागणं पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आता आंदोलन मागे घेणार। BCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनूरकर की रिपोर्ट।